काल तुमचे मराठा बांधव उपस्थित होते, त्यांना तुम्ही काय सांगितलं, तुमची पुढची दिशा काय? नाही नाही, आता जे आत्तापर्यंत सरकारनं जे जे काय विषय झाले आमचे आत्तापर्यंत आंदोलनात, त्याविषयी आढावा बैठक घेतली. सगळा मराठा समाज काल इथं जमला होता. तुम्ही स्वतः हे बघितलं की प्रचंड संख्येनं मराठे जमले होते. आणि 14 तारखेला आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतो याच ठिकाणी. महाराष्ट्रभरातून सगळे लोक येतील आणि जे पुढचे दिवस राहतात, म्हणजे त्या दिवशी 14 तारखेला 30 दिवस पूर्ण होते सरकारचे, आणि त्याच्यापुढेही आणखी 10 दिवस सरकारच्या हातात राहते. म्हणून आम्ही अगोदरच कार्यक्रम घ्यायलो, 40व्या दिवशी घेण्याऐवजी 30व्या दिवशीच घ्यायलो सरकारला जागं करण्यासाठी, की आमचा हक्काचं असणारं आरक्षण आम्हाला द्या. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्याही मराठा समाजाला गाठी भेटी देण्याचं आम्ही ठरवलं आहे, की शांततेचं आव्हान त्यांना आम्ही करणार आहे. शांततेचंच आहे, तरीही पुन्हा एकदा आम्ही त्यांना शांततेचं आव्हान करणार आहे. राज्यात आपण शांततेत आंदोलनं करायची, कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडून असं करायचं नाही, कोणी आत्महत्या पण करायची नाही. यासाठी कालची बैठक घेतली आणि सरकारनंच आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं आहे, 1 महिन्याचा वेळ द्या. मग आता टिकाऊ द्यायचं आहे म्हणलं, वेळही त्यांनीच मागितला, टिकाऊ पण देणार आहे. तेच आहेत, वेळ देणं अपेक्षित होतं म्हणून वेळ दिला आहे. आता आम्ही एक्स्ट्रा 10 दिवस दिले, म्हणजे 40 दिवस दिले. त्यांनी 1 महिना मागितला होता, त्यांचा 1 महिना 30 तारखेला बरोबर होतो, सॉरी 14 तारखेला बरोबर त्यांचे 30 दिवस पूर्ण होते. त्यापुढं आम्ही एक्स्ट्रा दिलेले 10 दिवस आहेत त्यांना. त्या काळात आणि ह्या 30 दिवसाच्या काळात त्यांनी आरक्षण द्यावं यासाठी 14 तारखेला पण एक मोठा कार्यक्रम आम्ही इथं ठेवला आहे. शांततेत आमचा सगळे कार्यक्रम होणार आहेत आणि राज्यातसुद्धा शांततेत सकाळी उपोषण सुरू, यासाठी काल मोठी बैठक मराठा समाजाची या ठिकाणी पार पडली. सगळ्यांनी एकमताने ठरवलं आहे की कार्यक्रमाविषयी ठरवलं, दौऱ्याविषयी ठरवलं आणि आरक्षणाविषयी तर सरकारच्याच हातात आहे, कारण त्यांनी सांगितलं टिकाऊ द्यायचं आहे, 1 महिन्याचा वेळ द्या, तो आम्ही दिलेला आहे. आता वाट बघतो आम्ही त्यांच्या आरक्षणाची. यासाठी काल सकारात्मक बैठक होती, चर्चाही झाली आणि संवादही झाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.